अडगव बुद्रुक येथे रोजगार हमी योजनेत खोटे दस्तावेज तयार करून व कायदा धाब्यावर बसवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अडगव बुद्रुक तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे खोटे दस्तावेज तयार करून व कायदा धाब्यावर बसवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आला। तसेच खऱ्या मजुरांची देते देयके गायब करून त्यांना मजुरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे। याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत लिपे तसेच आडगाव येथील सरपंच मंगलाताई प्रफुल्ल खडसे उपसरपंच राहुल रूपराव भेंडोलकर यांनी तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। याबाबत सविस्तर वृत्त असे की अडगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत सचिव सौ इसळ यांचा कार्यकाल संपला असताना त्या कालावधीतील देयकावर व्हाईटनरने खोडतोड करून व पदावर नसलेल्या कालावधीतील तारखा टाकून खोटे देयके सादर करण्यात आली। ज्या मजुरांनी काम केले नाही त्यांचे देयके मंजूर करून भ्रष्टाचार करण्यात आला। उल्लेखनीय बाब ही की येथील ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी निलंबनाचे लेखी आदेश दिले होते व त्यांच्यावर मासिक सभेत ठराव घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली व तसे पत्र येथील ग्रामसेविका इसळ यांनी रोहयो विभागास दिले होते। मात्र त्याला केलाची टोपली दाखवून संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच ग्राम रोजगार सेवकांच्या नावे बिले काढली। मनरेगा विभागातील ऑपरेटर सौ मेसरे व एक लो ठाकरे यांनी संगममत करून हा भ्रष्टाचार केला अशी प्रतिक्रिया संबंधित लोकप्रतिनिधीने दिली। ग्रामसेवक पदावर नसल्याने व त्यांच्या रिक्त जागी कोणीही नसल्याने येथील सरपंच उपसरपंच यांनी रीतसर ठराव घेऊन देयके सादर केली। मात्र या देयकांना केराची टोपली दाखवून खोटे मजूर भरून बिले काढण्यात आली। 25 ऑगस्ट 2021 पासून आस्थागायत कामावर असलेल्या 20 मजुरांचे मस्टर संबंधित कर्मचाऱ्यांनी गायब केले अशी तक्रार मजुरांनी सादर केली आहे। मनीराम मामूरकर, प्रवीण शेलूकर, उमेश सोनवणे, ज्ञानेश्वर भेंडोलकर, अनुप भस्मे, चंद्रकांत परिमल, पुष्पा भाजीपाले, शंभू भेंडोलकर, शोभा भेंडोलकर, सविता मस्के, उमा मेंढे, वनिता देशमुख, सुनीता भेंडोलकर, उषा भेंडोलकर, हर्षदा शेलोकर, मंदा राऊत आदींनी याबाबत तक्रार सादर केली आहे। आडगाव बुद्रुक गावातील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे। यापूर्वीही या गावात अनेक प्रकरणे याबाबत घडली आहेत। या प्रकरणी संपूर्ण चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची गरज आहे। अन्यथा रोजगार हमी योजनेचा खरा उद्देश साफ होणार नाही। खोटे दस्तावेज तयार करून व सर्व कायदा धाब्यावर बसून अशा प्रकारे शासनाचा पैसा हडप करणाऱ्यावर कठोर शासन झाले पाहिजे। अभिजीत लिपे, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, रवि मारोटकर, ब्युरो चीफ, स्वराज्य वार्ता। जबाबदारी समोर हे गुन्हे तुम्हाला तुमचा पुरावा नष्ट करण्यासाठी गुन्हे काय मास्टर आहे हे जर मास्टर आहे त्यावेळेस ह्या सचिव ज्या होत्या ह्या सचिव इसळ होत्या कोणत्या 11-16 त्या 25-10 पर्यंतच तिथं कार्यरत होत्या 25-10 नंतर कार्यरतच नाही तर मग ह्या इसळ मॅडमच्या डुप्लिकेट साहेब किंवा ह्या व्हॅटर लावून फोडतात त्या संख्येत केलेली आहे केलं असं नाही कोण तुमच्या कार्यालयामध्ये सन्माननीय सचिन बोरिटे यांच्या उपस्थितीत बी डी ओ साहेब मेश्राम साहेब यांच्या उपस्थितीत त्या गावातील प्रथम नागरिक सरपंच यांच्या उपस्थितीत त्या गावातील मजूर व काही सामाजिक कार्यकर्ते मिलिंदभाऊसारखे आज इथे आले आणि जेव्हा संपूर्ण MRGC पी डी ओ श्री ठाकरेसुद्धा हजर होते त्यांनी जेव्हा रेकॉर्डची पाहणी केली त्यावेळेस असं आढळलं की सदर रेकॉर्डवर खोडतोडसुद्धा केली आहे व्हाईटिंग क्लब आणि ज्या सचिवाची स्वाक्षरी आहे ती सचिव आहे त्या तारखी चार्जमध्ये सुद्धा नाही आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण आणि या अगोदरसुद्धा त्या गावामध्ये बरेचसे भ्रष्टाचाराचे प्रकरण सिद्ध झाले आहे आणि त्या गावातील ग्रामसेवक इसळ यांनी पत्र दिल्या का बा सदर रोजगार सेवक आम्ही कामावर कमी केला आहे यांच्या स्वाक्षरी कुठलाच पत्रव्यवहार या पंचायत स्वीकारून होईल त्यानंतरसुद्धा मस्टर स्वीकारल्या गेले व खोडतोड केली आहे नावाते होतो नावातसुद्धा खोडतोड आहे त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे व जो आपला रोजगार हमीचा MREGSचा नियम आहे त्यामध्ये या प्रकरणामध्ये ज्यांनी कुणी हा गुन्हा केला असेल
रोजगार सेवकांनी प्रथमदर्शनी आमच्या असं लक्षात आलं का रोजगार सेवक ही ड्युटींनी हा गुन्हा केला आढळून येते, कारण त्यांनी पदावर नसताना सुद्धा त्यांनी स्वाक्षरी मारली, तोडतोड केली। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जे मजूर आज कामावर यांना देयक मास्टर त्वरित निघण्यात यावे व तशी ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांनी तोडतोड केली आहे त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कायद्याला जे ज्या प्रयोजनासाठी हा कायदा निर्माण झाला त्या कायद्याचं संरक्षण होईल, अन्यथा यापुढे या गावामध्ये याच्यापेक्षा विदारक परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की सदर माणसावर त्वरित गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करा। धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।